लोकलमध्ये दरवाजात उभी राहिलेली आणि पडता पडता वाचलेली तरुणी सापडलीय. माध्यमांनी गाठून त्या तरुणीला नेमकं काय घडलं याबद्दल विचारलं तर ही मुलगी भलतीचा आगाऊ निघाली. मुंबईच्या लोकलमध्ये दरवाजात उभं राहून मस्ती करणं किती अंगाशी येतं त्याचा धक्कादायक व्हिडिओ झी 24 तासनं दाखवला. ही मुलगी मुंबईच्या लोकलमध्ये दरवाजात उभी होती. विशेष म्हणजे गाडीत गर्दी नव्हती, बसायला जागाही होती, तरी ही उगाच ही मुलगी बाहेर दरवाजात उभी होती. तेवढ्यात बाजूनं दुसरी लोकल आली, त्या धक्क्यानं ती दचकली आणि खाली गेली. ती खाली घसरताना ट्रेनमध्ये एका व्यक्तीनं तिला सुदैवानं घट्ट पकडलं. तिचा हात सुटू दिला नाही, त्यामुळे ती मुलगी कशीबशी वाचली. पण हे भलतं साहस जीवावर बेतू शकलं असतं. आता ही लोकलमध्ये उभी राहून प्रवास करणारी कोण हे आम्ही शोधून काढलं. ही पूजा भोसले. ही शिवडीहून दिव्याला जात होती. ती सुदैवानं वाचली म्हणून आभार मानणं तर सोडाच. ही मुलगी भलतीच उद्धट निघाली. बचाने वाला सिर्फ अच्छा निकला. और जब कैमरा निकाल रहा था मैं तो यही सोची एक ही टान ली हूँ तो मिलेगा ना, उसका पता कैसे भी करके लगाऊंगी. जिसने भी किया है उसको पहले पूछूंगी. जितना वीडियो निकालने में टाइम लगा उतना बचाने में टाइम लगा है तो क्या कर सकता. पूजाला लोकल मधल्या लोकांनी वाचवलं, ती अक्षरशः मरणाच्या दारातून परत आली. आता यापुढे तरी तू दरवाजातून उभी राहून प्रवास करणार नाही ना असं विचारताच तिनं पुन्हा उद्धटासारखं उत्तर दिलं. ठीक आप ये चाहते हो ना तो ट्रेन में ना दरवाजा लगा लो. फिर इतना कर रहे ना, जैसे ही समझो मेट्रो का दरवाजा कैसे लग रहा है वैसे ट्रेन का दरवाजा लगाओ. बस मैं यही चाहती हूँ. आज तक कोई ऐसा मरेगा नहीं. फिर खरं तर ही पूजा कशीबशी वाचली, पण गिरे तो भी टांग उपर असा ताठा कायम आहे. दरवाजात उभं राहून प्रवास करू नका असं सांगण्याऐवजी लोकलला दरवाजा लावा असं सांगतेय. कठीण आहे सगळं. राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई.